कर्कम ग्रामीण रुग्णालयातून गुरुवारी 71 थ्रोट स्वॅब तपासणीसाठी सोलापूरला पाठवण्यात आले होते, त्यापैकी आज 59 अहवाल प्राप्त झाले आहेत. सर्व अहवालापैकी 12 अहवाल हे प्रलंबित आहेत. 59 अहवालापैकी 11 अहवाल हे पॉझिटिव्ह तर 48 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तुषार सर्वदे यांनी दिली आहे. हे सर्व 11 पॉझिटिव्ह रुग्ण हे उमरेबागे येथील 2, जळवली येथील 3, भोसे येथील 1, कर्कम येथील 1, नेमतवाडी येथील 3, कानापूर येथील 1 असल्याची माहितीही वैद्यकीय अधीक्षकांकडून देण्यात आली आहे. अद्याप 12 स्वॅब थ्रोटचे अहवाल येणे प्रलंबित आहेत. प्रवेश सह्याद्री औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI अभिमान नगर जवळील चौक कर्कम या ठिकाणी प्रवेश देणे सुरू आहे. इलेक्ट्रिशियन आणि फिटर या ट्रेडसाठी मर्यादित जागा आहे, तरी आजच आपला प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क 98 34 04 32 14.